देशभरामध्ये दिनांक 13 ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात आला. देशाभिमान देशगौरव जागृत राहावा यासाठी भारत सरकारच्या वतीनं हर घर तिरंगा ही मोहीम राबविण्यात येते. याच अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच रेल्वे स्टेशनवर RPF जवानांकडून हर घर तिरंगा ही मोहीम राबवत ध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी RPF निरीक्षक हरपूल सिंग यादव, PSI रजनीश कुमार, हेड कॉन्स्टेबल हेमंत पठारे यांनी उपस्थित नागरिकांना हर घर तिरंगा मोहीम राबविण्यामागचा उद्देश सफल केला. नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये हर घर तिरंगा ही मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे, नाशिक.